रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या शिरवली गावामध्ये जन्मलेला हा मुलगा वय अवघं 12-13 वर्षाचं. त्यावेळेस 6वीची परीक्षा ही सरकारी परीक्षा असायची, फायनल परीक्षा असायची. आणि महाराष्ट्रामध्ये सातारा हे त्यावेळेस केंद्र होतं. अण्णासाहेब कर्वे वय आहे 12-13 वर्ष, शिरवली ते सातारा पायपीट करत 125 किलोमीटरचं अंतर पायपीट करत 6वीची सरकारी परीक्षा देण्यासाठी ते तिथं साताऱ्याला गेले. सांगण्याचा अभिमान वाटतो मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातून मोजके जे काही मुलं पायपीट करत ते आले, याच्यामध्ये सर्वात लांबचा पल्ला पायी चालत आलेले अण्णासाहेब कर्वे हे त्या सातारा केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना 7वीची स्कॉलरशिपही मिळाली. त्यानंतर ते मुंबईला शिक्षणासाठी गेले. मॅट्रिकची परीक्षा पहिल्या नंबरानेही पास झाले आणि विल्यमसन कॉलेजमधून पहिले येणारे आणि विशेषतः मॅथमॅटिक्स या विषयामध्ये पहिले येणारे संपूर्ण भारतातले ते एकमेव विद्यार्थी होते. सरकारी नोकरी त्यांना सहज मिळाली असती, परंतु सरकारी नोकरी न स्वीकारता या अण्णासाहेब कर्वे यांनी या शिक्षणप्रेमी शिक्षणतज्ञ शिक्षण महर्षीनं ज्ञानदानाचं कार्य स्वीकारलं आणि तेथून मग प्रवास झाला त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये लोकांच्या जाणीवा जाणून घेण्याचं. आणि त्याच वेळेस ईश्वरचंद्र विद्यासागर आणि पंडिता रमाबाई यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं. याचा परिणाम त्यांच्या मनावरती झालेलाच होता. आणि त्याच सुमारास केसरी या वृत्तपत्रामध्ये एक विधवांच्या प्रश्नावरती आधारित एक कविता छापून आली आणि या कवितेनं अण्णासाहेबांच्या जीवनाला पूर्णतः कलाटणी दिली. आणि त्यांनी मग स्त्री शिक्षणासाठी आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठी संपूर्ण आयुष्य स्वतःला वाहून घेतलं. मित्रांनो, आपला संस्कृतीचा देश आहे. स्वातंत्र्याची अपेक्षा, स्वातंत्र्याचं आंदोलन होतं, परंतु अण्णासाहेब कर्व्यांना अपेक्षित होतं पूर्ण स्वातंत्र्य. पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे कोणतं मित्रांनो? तर या समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुष या दोघांना समसमान सामाजिक स्वातंत्र्यही मिळेल हे त्यांना अपेक्षित होतं. कारण स्त्री म्हणजे समाजाचं अर्धांग आहे. आणि अशी अर्धांग असणारी स्त्री जर खऱ्या अर्थानं शिक्षणानं जाणीवा प्रगल्भ होऊन जर विकसित झाली तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळेल. आणि यासाठी अण्णासाहेब कर्व्यांचं धडपड होती. समाजामध्ये तत्कालीन समाजामध्ये स्त्रीला सन्मानाचा दर्जा होता, पण कुठं? उंबरठ्याच्या आत. उंबरठ्या बाहेर स्त्रीचं विश्व नव्हतं. तिचं जीवन कष्टानं भरलेलं होतं. शिक्षण हा विशेष तिच्यासाठी नव्हता. आणि स्त्रीला शिकवणं हा विचार सुद्धा प्रतिष्ठित समाजात समजल्या जाणाऱ्या प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या समाजात हा नव्हता. आणि अशा स्त्रीला शिकल्याशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय तिच्या जाणीवा प्रगल्भ होणार नाही, याची जाणीव अण्णासाहेब कर्व्यांना होती. आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाला पुढाकार घेतला. विधवांचा प्रश्नही तसाच होता. विधवा मित्रांनो, 12-13 वर्षी मुलीचं लग्न केलं जायचं. तरुण वयात येईपर्यंत विधवेपणाची कुऱ्हाड तिच्या डोक्यावरती पडायची आणि अक्षरशः तिचं जीवन निखाऱ्यावर चालण्यासारखं व्हायचं. आणि मग अशा निखाऱ्यावर चालणाऱ्या त्या स्त्रीच्या यातना काय असतील हे फक्त अण्णासाहेब कर्व्यांसारख्या सहृदय माणसालाच जाणवू शकत. आणि त्यातूनच उभं राहिलं मग पुण्यातल्या सदाशिव पेठेत शारदा आश्रमाचं मूळ. पण हा आश्रम जेमतेम उभा राहतोय ना राहतोय, एकच वर्ष पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि मग तिथून तो हिंगणे येथे अण्णासाहेब कर्व्यांना तो आश्रम हलवावा लागला. आणि हिंगण्याच्या मग त्या मार्गावरती या विधवा च्या आश्रमाची जी बीजारोपण झालं ते प्रचंड पुढच्या नाथीबाई दामोदर ठाकरशी या महिला विद्यालया महाविद्यालयापर्यंत त्याचा प्रवास कसा झाला ते आपण बघूया या माध्यमातून.